दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये. एक्झिट पोल भाजपनं आपल्या बाजूनं करून घेतल्याचा केजरीवालांचा तुरुंगात जायच्या आधी आरोप. तिहार कारागृहात आत्मसमर्पणापूर्वी अरविंद केजरीवालांनी राजघाट इथं घेतलं महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन. दिल्लीमध्ये घोटाळ्याप्रकरणी 21 मार्चला केजरीवालांना अटक करण्यात आली होती. 21 दिवसांची मुदत दिल्याबद्दल केजरीवालांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार. भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर हुकुमशाही विरोधात आवाज उठवला म्हणून जेलमध्ये जातोय अरविंद केजरीवालांचं प्रतिपादन. पुरावे नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू शकतो तर सर्वसामान्यांचं काय, हा संदेश पंतप्रधानांनी देशवासियांना दिला. याच हुकुमशाही विरोधात आपण लढत असल्याचं अरविंद केजरीवालांचं वक्तव्य. पोस्टल मतदानाचे निकाल हे पहिल्या फेरीच्या निकालाआधी जाहीर झाले पाहिजेत. इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी. तर मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास आयोगाचा सक्त विरोध. अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार गटानं 3 जागा जिंकल्या. भाजपला स्पष्ट बहुमत. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचं अजित पवारांकडून अभिनंदन. एनसीपी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचं हे फळ. दादांची प्रतिक्रिया. सलमान खानची हत्या करण्याचा आणखी एक कट उघड. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या जॉनी वाल्मिकी गँगस्टरला नवी मुंबई पोलिसांकडून हरियाणात जाऊन अटक. पुणे अपघातानंतर रक्तचाचणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे रक्त नमुने वापरले. चौकशी अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा. अगरवाल पतीपत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो. पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तरी माजणार नाही. एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया. एक्झिट पोलनंतर सांगलीच्या जागेवरून मवियामध्ये पुन्हा वाद. विशाल पाटलांच्या विजयाच्या अंदाजानंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा तर नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार. एक्झिट पोल नव्हे हे मोदी मीडिया पोल. काँग्रेसच्या पराभवाच्या भाकितांमुळे राहुल गांधींची आगपाखड तर इंडियाच्या 295 जागा येणार राहुल गांधींचा दावा. पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचं नाही. कार्यकर्त्यांना सूचना. मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे 4 जूनला स्पष्ट होईल. दलित मतदारांना महायुतीच्या बाजूंना वळवण्यात आम्हाला यश आलं. राज्यात 35 ते 40 जागा निवडून येतील रामदास आठवलेंचा अंदाज. पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून कोणतीही अपेक्षा नाही. आम्ही 2 वर्षांपासून तयारी करतोय. मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया. जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीत गोंधळ. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर अंदाजावर कोणी जाऊ नये. 2 दिवसात सगळं स्पष्ट होईल. बच्चू कडूंचं मत. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात ठाकरे पवार सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसतंय. अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. राजकारणात नसल्यानं एक्झिट पोलवर बोलणार नाही. मात्र राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार. सर्व जातीच्या लोकांना त्यांनी फसवलं त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाहीचं हत्यार जनतेला हातात घ्यावं लागलं. मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थोडा फटका बसू शकतो मात्र बुलढाण्यात महायुतीलाच यश मिळणार. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना विश्वास. विकासाच्या नावानं महायुतीनं ही निवडणूक लढली त्यामुळे महायुतीला देशात आणि राज्यात चांगलं यश मिळेल. वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांना विश्वास. पुण्यात सध्या काही लोक आनंदी आहेत त्यांना आणखी 2 दिवस आनंद घेऊ द्या. 4 जूनला निकाल येईल आणि पुणेकरांचा विजय झालेला असेल. रवींद्र धंगेकरांना विश्वास. भाजप सरकारविरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसेल. अमर काळेंची प्रतिक्रिया. तर एक्झिट पोल काहीही असू देत आपण विजयाबद्दल आश्वस्त असल्याचंही अमर काळेंचं मत. एक्झिट पोलमध्ये कमी जागा दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढतील. 12 ते 13 जागा शिवसेना जिंकेल. कृपाल तुमाणेंना विश्वास. देशात मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅट्रिक होईल तर राज्यात महायुतीच्या 40 हून अधिक जागा निवडून येतील. धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंना विश्वास. महाराष्ट्रात मवियाला उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे मवियाच्या 30 हून अधिक जागा निवडून येतील. रावेरमध्येही मविया उमेदवाराचा विजय होईल. रोहिणी खडसे यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया. देशात 280 ते 300 जागा इंडिया आघाडीला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 31 जागा मिळतील. जितेंद्र आव्हाडांना विश्वास. हा एक्झिट पोल जनतेचा नसून भाजप सरकारचा. भंडारा गोंदियाचे मवियाचे उमेदवार प्रशांत पडोळेंची टीका.
महायुतीला राज्यात 35 ते 37 जागा मिळतील. शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, तर फुडापुढीचा महायुतीला काहीसा फटका बसेल असंही मत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांच्या फरकानं निवडून येईल भारती पवार यांना विजयाचा विश्वास, तर देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार हा आमचा विश्वास कायम होता अशी भारती पवार यांची भूमिका. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील. एक्झिट पोलनुसार 400 जवळचा आकडा दिसतोय. शिंदे गटाच्या सर्व 9 जागा निवडून येतील. राज्यामध्ये 35 अधिक जागा महायुतीच्या विजय होतील. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मोदींच्या ध्यानधारणेमुळे भाजपला 800 ते 900 जागा मिळायलाच हव्यात. राऊतांची भाजपावर खोचक टीका. एक्झिट पोल फ्रॉड असल्याचीही राऊतांची टिप्पणी. राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसनं तयार केली. नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार, तर राऊत विद्वान. ते कालच लंडनमधून परतल्याचाही पटोलेंचा खोचक टोला. एक्झिट पोल आपल्या बाजूनं आले नाही म्हणून त्याला फ्रॉड ठरवायचं. नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रतिउत्तर. सुप्रिया सुळे किमान 1.5 लाख मतांनी जिंकतील, तर ठाकरे गटाच्या 18 जागा कायम राहतील. खासदार संजय राऊतांना विश्वास. एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मोदींना भेटण्याबाबत अनेकांना मेसेजेस. दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी ठेवली आहे त्यातून उद्धव ठाकरे हे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील. आमदार रवी राणा यांचाही मोठा दावा. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हिंदू है असं म्हणावं लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील. संजय शिरसाट यांची भूमिका. अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी याचिका दाखल करण्याची शक्यता. अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न करणार. आमचं चिन्ह चोरल्याचा फायदा त्यांना मिळाला हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं अशा दाव्यांना काहीही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याबाबतच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. महाडमधील आंदोलनाप्रकरणी भाजप नेते रवींद्र एडके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घालत काही जणांकडून घोषणाबाजी. औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण काय केलं, येत्या काळात काय करणार आहात याची उत्तरं जलील यांनी द्यावी, आंदोलकांची मागणी. बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंसोबत शाब्दिक बाचावाची. आधी धमकी आणि नंतर आपण विनंती केल्याची बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घेतली दखल. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले. प्रशासनाला जाब विचारणार. ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. 3000 शिवसैनिकांचं शक्ती प्रदर्शन करून अनिल परब अर्ज दाखल करणार. निकालाआधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर. पुसदमध्येही उत्साही कार्यकर्त्यांनी लावले संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर. निकालाआधीच नाशिकमध्ये निलेश लंकेंच्याही विजयाचे बॅनर. बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचा संदेश. नाशिकच्या सिडको परिसरात बॅनरबाजी. धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर. जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटून आनंदोत्सव साजराही केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी घेतलं साईबाबा आणि भद्रा मारुतीचं दर्शन, तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज. पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या. सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार जिल्हा प्रशासनाची माहिती. हिंगोलीत मवियाच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक. मतमोजणी दरम्यान काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत प्रतिनिधींना सूचना. चारजूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये. निकालाची फेरनिहाय माहिती घरबसता घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू. बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला.
चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठक, बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये 4 किंवा 5 जूनला पावसाचं आगमन होणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा, लवकरच संपण्याची शक्यता. करीरोड लोअर परळमध्ये पाणीबाणी, 6 जून रात्रीपासून 7 जून दुपारपर्यंत पाणी पुरवठा बंद. बारामती शहरात पावसाची हजेरी, उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं बारामतीच्या भिकवण रस्त्यावर पाणी साचलं, नागरिकांना पाण्यातून काढावी लागली वाट. अमरावतीच्या मेळघाटात काँग्रेस शिष्टमंडळाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी, आमदार यशोमती ठाकूर यांनी अनेक गावांना भेटी देऊन पाणीटंचाई आणि रोजगार समस्यांचा आढावा घेतला. बंदी असलेल्या बियाण्यांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उघड, बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर कृषी विभागाची धाड. पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱ्या खड्ड्याचा फोटो मुंबई महापालिकेला व्हॉट्सअपवर पाठवल्यास 24 तासात खड्डा बुजवणार, पालिकेकडून 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावांसह व्हॉट्सअप क्रमांक जाहीर. विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू, मंदिर डागडुजीसाठी 79 दिवस दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातली पहिली मेट्रो पुण्यात दाखल, 3 डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची, लवकरच मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार. जळगावात संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी 727वा अंतर्धान सोहळा संपन्न, दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदारांसाठी शिंदेच्या शिवसेनेचा पुढाकार, नागरिकांच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शिवसेना नेते सईद खान यांच्याकडून ठेवीदारांना विश्वास. नाशिकच्या लासलगावमधील विंचूर इथे कांदा व्यापाऱ्याची 6 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी धूमस्टाईलनं चोरली, लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगडच्या म्हसळ्यामध्ये टायर पंक्चर झाल्यानं लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, सुदैवानं जीवितहानी नाही. राष्ट्रीय महामार्ग 6 वर खामगाव नांदुरा दरम्यान ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात, अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी. वाशिम शहरात राम मंदिरात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, जनावरांचे कुटार आणि 3 पत्रे जळून खाक. कोल्हापुरात हॉकी स्टेडियमजवळ धावती ई बाईक पेटली, आगीत ई बाईक पूर्णपणे जळून खाक. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना यश. पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यानं चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी सलग 4थ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरू, सिमेंटचा गर्डर कोसळल्यानं अपघात झाला होता, पोकलेन चालकाचा मृतदेह शोधण्यात अजूनही यश नाही. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी, ड्रेनेजच्या झाकणानं 5 जणांनी एकाला मारल्यानं मृत्यू झाल्याची घटना, जुना राजवाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबईहून पॅरिसला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानावर बॉम्ब ठेवल्याची बातमी, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करून तपासणी, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती. विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरीचा हक्क, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब, निकालामुळे नाशिकच्या तरुणीला 10 वर्षांनी पित्याच्या जागी नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा. सरकारी जमिनींवर धार्मिक वास्तू उभारण्यास केरळ हायकोर्टानं परवानगी नाकारली, विशिष्ट धर्मांच्या वास्तूंना मुभा दिल्यास धार्मिक तेढ निर्माण होईल, केरळ हायकोर्टाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.